Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. Nirupan enjoy karta maths and science. 18 number cha lesson apan start kelela ahe ecosystem. So, aaj kay baghaycha ahe aplyala ecosystem madhe ajun detail madhe janun ghaycha ahe. So, student tumcha pustakamadhe dilela ahe. Kahi extra looking back madhe kahi extra information pan dilela ahe. Pan tyacha agodar baga kay dilela ahe. Many types of ecosystem are found in the biosphere. Biosphere tumhala saghyanna maiti ahe. Lithosphere, hydrosphere, atmosphere and biosphere. ऑलरेडी तुम्ही 6 स्टँडर्ड मध्ये शिकलेला आहात. लिथोस्फियर्स मीन्स द लेअर ऑफ लँड, जो जमिनीचा लेअर आहे त्याला आपण लिथोस्फियर. देन हायड्रोस्फियर मीन्स द लेअर ऑफ वॉटर, इट्स कॉल्ड एज अ हायड्रोस्फियर. देन ॲटमॉस्फियर मीन्स द लेअर ऑफ एअर अराउंड द अर्थ, पृथ्वीभोवती जो हवेचं आवरण आहे ते आपण त्याला ॲटमॉस्फियर म्हणणार. पाण्याचं आवरण आहे त्याला जलावरण म्हणणार. जमिनीचं आवरण आहे त्याला आपण शिलावरण म्हणणार. आणि या सगळ्यांचं मिळून काय बनत असतं तुमचं बायोस्फियर, मीन लिथोस्फियर, बायो हायड्रोस्फियर अँड ॲटमॉस्फियर टुगेदर कॉल ॲज अ बायोस्फियर. मग ह्या बायोस्फियरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इकोसिस्टीम बघायला मिळतील. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे तुमचं फॉरेस्ट एक इकोसिस्टीम आहे, तुमची रिव्हर आहे, पॉन्ड आहे, हे काय आहे एक सेपरेट इकोसिस्टीम आहे. देअर इज स्पेसिफिक फंक्शन कंटिन्यू अकॉर्डिंग टू देअर एन्व्हायरमेंट. मग जसं एन्व्हायरमेंट असेल तसं त्या इकोसिस्टीमचे काय आहे स्पेसिफिक फंक्शन आहे. दो दीज इकोसिस्टीम लुक इंडिपेंडंट, आपल्याला वाटतं की अरे हां फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे तिचा पॉन्डच्या इकोसिस्टीमशी काहीच रिलेशन नाही, रिव्हर इकोसिस्टीम आहे रिव्हरचं पाणी तर गोड आहे, मग त्याचं समुद्राच्या इकोसिस्टीमशी काय कनेक्शन आहे. तुम्हाला वाटेल की ह्या इंडिपेंडंट आहे, यांचं एकमेकांशी काहीही कनेक्शन नाही. दो दीज आर लुकिंग इंडिपेंडंट डिफरंट, दे आर लिंक विथ इच अदर डायरेक्टली और इनडायरेक्टली, त्या एकमेकांशी डायरेक्टली और इनडायरेक्टली डिपेंडंट असतात. हे तुम्हाला माहिती का, जरी फॉरेस्ट वेगळं आहे, जरी रिव्हर वेगळी आहे, जरी तुमचं तळ वेगळं आहे, जरी तुमचा समुद्र वेगळा आहे, तरी ते एकमेकांशी काय आहे इंटरकनेक्टेड आहे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. सो वी कांट सेपरेट, आपण त्यांना वेगळं करू शकत नाही. दीज स्मॉल इकोसिस्टीम फ्रॉम इच अदर, एकमेकांपासून हे वेगळं करू शकत नाही या इकोसिस्टीमला. बट कॅन क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू देअर फंक्शन्स, पण त्यांच्या फंक्शन्सनुसार आपण ह्या जी इकोसिस्टीम आहे या इकोसिस्टीमला वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये मात्र क्लासिफाय करू शकतो. आपण म्हणजे फॉरेस्टचा नदीच्या पाण्याशी काही संबंध नाही, फॉरेस्टमधले जे बर्ड्स आणि ॲनिमल्स आहे ते नदीचं पाणी येणारच आहे, ते नदीचं पाणीच ते जंगलांना मिळणार आहे, पावसाचं पाणी मिळणार आहे, पावसाचं पाणी परत नदीलाच जाऊन मिळणार आहे, म्हणजे इंटरडिपेंडंट आहे, इंटरलिंक आहे. आपण जरी त्यांना सेपरेट करू शकत नाही पण आपण त्यांना क्लासिफाय हे करू शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता लुकिंग बॅकमध्ये बॉक्समध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आहे. आता बघा विज्ञानाची जशी प्रगती झाली त्याच्यासोबत वेगवेगळे शब्द हे जगासमोर आलेले आहे. मग सेम थिंग अबाउट द इकोसिस्टीम, इकोसिस्टीमच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं. मग एक शास्त्रज्ञ होते, ज्या शास्त्रज्ञांचं नाव काय होतं क्लॅफॉर्म, रॉयल क्लॅफॉर्म नावाचं शास्त्रज्ञ आहे. त्यांना 1930 एक प्रश्न विचारण्यात आला, ज्यावेळेस त्यांची इंटरव्ह्यू घेण्यात आली, त्यांना विचारण्यात आलं की एका शब्दात सांगा, हाऊ कॅन यू डिस्क्राईब द इंटर रिलेशनशिप बिटवीन फिजिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर. तुमचे फिजिकल फॅक्टर्स जे आहे किंवा तुमचे बायोटिक फॅक्टर्स आहे आणि अबायोटिक फॅक्टर आहे, हे एकमेकांशी कसे इंटरकनेक्टेड आहे, याचं एका शब्दात उत्तर द्या. तुम्हाला फ्री फायर राऊंड्स वगैरे, तुम्ही वेगवेगळं क्वेश्चन क्वीज वगैरे कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये बघा एका शब्दात उत्तर वगैरे द्यायचं असतो, तसं या रॉयल क्लॅफॉर्नला हा प्रश्न विचारण्यात आला की तुमचे बायोलॉजिकल आणि अबायोटिक फॅक्टर किंवा फिजिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर या सगळे इंटरकनेक्टेड आहे, यांना एक्सप्लेन करणारा एक शब्द सांगा. मग त्यावेळेस त्यांनी हा शब्द वापरला, कोणता, इकोसिस्टीम. ओके, म्हणजे पर्यावरणाचे जे भौतिक आणि जीवशास्त्रीय घटक आहे त्यांच्या परस्परन संबंध जे विचार आहे ते एका शब्दात मांडा असं त्यांना व्यासपीठावर सांगण्यात आलं. मग इकोसिस्टीम 1935 या क्लॅफॉर्मचे जे फ्रेंड होते एजी टॉन्सन यांनी काय केलं, हा शब्द जो आहे इकोसिस्टीम हा जगासमोर आणला आणि तेव्हापासून इकोसिस्टीम हा शब्द जगाला माहिती झाला. इकोसिस्टीम या शब्दाचा उदय कसा झाला माहिती तुम्हाला, त्या रॉयल क्लॅफॉर्नला प्रश्न विचारण्यात आला, मग त्याने त्याच्यावर विचार केला, इकोसिस्टीम त्याने म्हटलं, पण इकोसिस्टीम शब्द तोपर्यंत जगापर्यंत आला नाही. मग त्याचा जो मित्र आहे एजी
टॉन्सन त्याने काय केला, हा शब्द जगासमोर आणला आहे. आणि अजून ह्या इकोसिस्टीमला अजून दुसरं कोणतं समानार्थी शब्द असतो बघा, तसं तसं या इकोसिस्टीमला अनादर वर्ड कुठला आहे माहिती तुम्हाला? दॅट इज बायोटिक कम्युनिटी. हां, बायोटिक कम्युनिटी ऑफ द इकोसिस्टीम. बायोटिक फॅक्टर्स म्हणजे तुमचे बायोटिक म्हणजे जे लिव्हिंग थिंग्ज आहेत, बायोटिक जी प्लांट्स आहे तुमचे, ॲनिमल्स आहे, ती बायोटिक कम्युनिटी बनून तुमची काय बनत असते? इकोसिस्टीम बनत असते. सो तुम्हाला जर क्वेश्चन विचारला विच इज द अनादर वर्ड फॉर द इकोसिस्टम विच इज डिस्क्राईब इन युअर टेक्स्टबुक, तुमच्या पुस्तकामध्ये इकोसिस्टीमला अजून कुठला शब्द आलेला आहे असा जर प्रश्न विचारला, तर तुम्ही काय लिहिणार आहात? बायोटिक कम्युनिटी हा शब्द विचारलेला आहे. जरा कॉमेंटमध्ये लिहा की विच वर्ड इज यूज इन युअर टेक्स्टबुक फॉर द इकोसिस्टम, राईट डाऊन इन द कॉमेंट सेक्शन. सो स्टुडंट, इन सम रिजन ऑन द अर्थ अ लार्ज एरियाज हॅव सेम क्लायमेट अँड सेम अ बायोटिक फॅक्टर. आपली जी पृथ्वी आहे, या पृथ्वीवरती काही जे रिजन्स आहेत तिथे असे आहेत की जिथे लार्ज, तुम्ही जिकडे पहा तिकडे बघा, सेम क्लायमेट आहे, सेम एरिया आहे, सेम अ बायोटिक फॅक्टर्स आहे. फॉर एक्झाम्पल, आपण वाळवंटाचं नेहमी तुम्हाला उदाहरण देते. तुम्ही जर वाळवंट बघितलं, मग तुम्ही कुठेही जा, कुठल्याही खंड, सातखंड आहे, सातखंडांमधले कुठलेही वाळवंट घ्या, तुम्ही वाळवंटामध्ये कुठलाही जा, तिथे तुम्हाला सेम प्रकारचं क्लायमेट बघायला मिळेल. सेम प्रकारचे त्या क्लायमेटमध्ये तेवढ्या एक्स्ट्रीम हीटमध्ये सर्व्हाइव्ह करणारे ॲनिमल्स पण तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे तुमचं त्या एवढ्या हीटमध्ये कोण सर्व्हाइव्ह करणार आहे? डिफरंट टाईप ऑफ लेझार्ड्स आर देअर, स्कॉर्पियन्स आर देअर, देन वन मोर दॅट इज कॅमल इज देअर. तुम्हाला तिथे उंट बघायला मिळेल, विंचू बघायला मिळतील, लिझार्ड्स बघायला मिळतील. त्या वाळवंटाच्या हीटमध्ये सर्व्हाइव्ह करणारे प्राणी तुम्हाला बघायला मिळतील. देन सेम अबाउट द प्लांट, प्लांटच्या बाबतीत पण सेम आहे. एवढ्या एक्स्ट्रीम लेवलच्या हीट कोण, जिथे पाऊस पडत नाही आहे, काही संबंध नाही, पाऊस अगदी खूप रेअरमध्ये पडत असतो, मग तिथे सर्व्हाइव्ह करणारे तुम्हाला कॅक्टस बघायला मिळतील, डिफरंट टाईप ऑफ बुशेस, श्रब्स, हे सगळं बघायला मिळेल तुम्हाला कुठे? वाळवंटामध्ये. म्हणजे हे काय आहे? स्पेसिफिकेशन आहे. तेच तुम्ही बर्फाळ प्रदेशामध्ये जा, तुम्ही जिथे जिथे, तुम्ही नॉर्थ पोलचा बर्फाळ प्रदेश घ्या किंवा साऊथ पोलचा घ्या, तुम्हाला तिथे सेम प्रकारचे जे ॲनिमल्स आणि प्लांट्स जे आहे ते बघायला मिळेल. क्लायमेट पण काय आहे? सेम आहे. बर्फाळ प्रदेशामध्ये तग धरून ठेवणारे तुमचं स्नो लेपर्ड आहे, तुमचं सिल्वर फॉक्स आहे किंवा पोलार बियर आहे, हे सगळे तुम्हाला बघायला मिळतील. कुठे? तुम्हाला ह्या बर्फाळ प्रदेशामध्ये बघायला मिळतील. किंवा तिथले जे कॉनिफर्स आहे, कॉनिफेर ज्यांचा आकार कोण सारखा आहे की जर बर्फ पडला की तो इझिली स्लाइड होऊ जाऊ शकतो, अशा प्रकारचे कॉनिफर्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील. म्हणजे जसं क्लायमेट आहे त्या एरियामध्ये त्या प्रकारचे प्लांट्स अँड ॲनिमल्स हे तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन दोज एरिया आर ऑल्सो सिमिलर. मग तुम्ही नॉर्थ पोल घ्या किंवा साऊथ पोल घ्या, तिथले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते सेम असणार आहे. तुम्हाला तिथे सेम प्रकारचे प्लांट्स अँड ॲनिमल्स हे बघायला मिळणार आहे. सो स्पेसिफिक इकोसिस्टीम डेव्हलप्स इन अ व्हास्ट एरिया. म्हणजे व्हास्ट एरियामध्ये तुम्हाला स्पेसिफिक प्रकारची इकोसिस्टीम ही डेव्हलप झालेली दिसेल. सच लार्ज इकोसिस्टीम इज कॉल्ड ॲज अ बायोम्स इन द सायन्स लँग्वेज. मग बायोम्स म्हणजे काय, हा इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे एक्झाममध्ये. बायोम्स म्हणजे नक्की काय? मराठीमध्ये पण त्याला बायोम्सच म्हणतात. मग याचं उत्तर तुम्ही कशा पद्धतीने लिहिणार आहात? इन अ लार्ज रिजन ऑन अर्थ अ लार्ज एरिया हॅव अ सेम क्लायमेट अँड सेम अबायोटिक फॅक्टर. ड्यू टू दिस सेम एरिया अँड सेम अबायोटिक फॅक्टर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन दॅट एरिया हॅव अ सिमिलर अँड स्पेसिफिक इकोसिस्टीम डेव्हलप इन अ व्हास्ट एरिया अँड सच लार्ज इकोसिस्टम इज कॉल्ड ॲज द बायोम्स. सो अशा पद्धतीने ही बायोमची डेफिनेशन तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, ती तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. मनामध्ये कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. समजा तुम्हाला जर पेपरला आलं आणि आठवलंच नाही की बायोम्स म्हणजे नक्की काय, मग तुम्ही काय लक्षात ठेवायचं की हवामान की सगळीकडे सारखं हवामान आहे, अबायोटिक फॅक्टर्स सारखे आहे, त्यामुळे त्या भागात राहणारे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे सेम प्रकारचे स्पेसिफिक जे लिव्हिंग स्पेसिफिक इकोसिस्टीम तिथे तयार झालेली आहे आणि ह्या स्पेसिफिक लार्ज इकोसिस्टीमलाच आपण बायोम्स म्हणणार आहे. मग या वाक्यांची तुमच्या मराठीमध्ये जर तुमच्या मनामध्ये कन्सेप्ट क्लिअर असेल किंवा तुमच्या मातृभाषेत कन्सेप्ट क्लिअर असेल, तर तुम्ही तुमचं इंग्लिशमध्ये कन्स्ट्रक्शन तुमच्या ओन लँग्वेजमध्ये हे तुम्ही नक्की करू शकता. सो अशा पद्धतीने बायोम्स आपण शिकतो आहोत. चला अजून डिटेलमध्ये जाणून घेऊया या बायोम्स विषयी. सो स्टुडंट, देर इज बायोम्स कंटेन्स मेनी स्मॉल इकोसिस्टीम. हे जे बायोम्स असतात त्यांना त्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या इकोसिस्टीम्स हे आहे त्या बघायला मिळतील. अर्थ इट्सेल्फ इज अ वेस्ट वास्ट
इकोसिस्टीम. अर्थ इट्सेल्फ, आपली पृथ्वीच ही मोठी इकोसिस्टीम आहे आणि त्याच्यात सगळ्या छोट्या 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 काय आहे इकोसिस्टीम आहे. मग आता हे जे बायोम्स आहे ते स्पेसिफिकली आपल्याला ह्या याच्यामध्ये दोन कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. कशानुसार? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे देर इज 29% लँड अँड देर इज 71% वॉटर. 29% जमीन आहे, 71% काय आहे तुमचं पाणी आहे या पृथ्वीवरती. त्याच्यामुळे ह्या बायोम्सला सुद्धा पाण्यात राहणारे आणि जमिनीवर राहणारे अशा दोन कॅटेगरीजमध्ये काय केलेलं आहे, इकोसिस्टीम कोणत्या तयार झाल्या, पाण्यात राहणारी इकोसिस्टीम आणि जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांची वनस्पतींची एक इकोसिस्टीम, अशा पद्धतीने ह्या बायोम्सला दोन कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड करण्यात आलं. दॅट इज लँड बायोम्स अँड ॲक्वॅटिक बायोम्स, विच आर द टू कॅटेगरीज, टू मेन कॅटेगरीज ऑफ बायोम, दॅट इज लँड बायोम्स अँड दी ॲक्वॅटिक बायोम्स. मग तुम्हाला जर डिफरन्स कोणी विचारला व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लँड बायोम्स अँड ॲक्वॅटिक बायोम्स, तर तुम्ही दोन भाग करू शकता आणि इकडे लिहू शकता. मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग सगळ्यात मोठं बायोम्स कुठलं असणार आहे, पाणी सगळ्यात जास्त आहे ना या पृथ्वीवरती. सो 71% वॉटर इज प्रेझेंट ऑन दी अर्थ, दॅट्स वाय ॲक्वॅटिक बायोम्स इज द लार्जेस्ट बायोम्स दॅन लँड बायोम्स. इकडे तुम्ही लिहू शकता दॅट इज लँड बायोम्स इज अ स्मॉलर दॅन ॲक्वॅटिक बायोम्स. हा पहिला डिफरन्स तर तुम्ही लिहू शकतात, कारण की पृथ्वीवरती पाणी जास्त आहे म्हणून ॲक्वॅटिक बायोम्स हे मोठं असणार आहे. तुमचं जी जमीन आहे ती 29% आहे म्हणून तुमची लँड बायोम्स काय असणार आहे, छोटं कोणापेक्षा, ॲक्वॅटिक बायोम्सपेक्षा. म्हणजे पाण्याची दुनिया, समुद्राखालची दुनिया, पाण्याखालची दुनिया खूप मोठी आहे कशापेक्षा, ही जी दुनिया दिसते आपल्याला जमिनीवरती राहणारे जे आपण सगळे आहोत, टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहे, बर्ड्स आहे, तुमचे वेगवेगळे पशु पक्षी प्राणी वनस्पती, यांच्यापेक्षा यांचं साम्राज्य काय आहे, मोठं आहे. त्यानंतर दिस लँड बायोम्समध्ये बघा, द लँड बायोम्स प्रेझेंट ओनली ऑन दी लँड. मग लँड बायोम्स कुठे प्रेझेंट आहे, फक्त जमिनीवरती. मग तुम्ही लिहू शकतात दॅट इज लँड बायोम्स इज प्रेझेंट ओनली ऑन लँड अँड ॲक्वॅटिक बायोम्स प्रेझेंट ओनली इन द वॉटर. हे दोन डिफरन्स तर तुम्ही इझी लिहू शकतात. देन लँड बायोम्स अगेन सब डिव्हायडेड अकॉर्डिंग टू द डिस्ट्रीब्युशन ऑफ दी अबायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टर कसे डिस्ट्रीब्युट झालेलं आहे, म्हणजे खूप जास्त हीट कुठे आहे, मीडियममध्ये हीट कुठे आहे, खूप जास्त पाऊस कुठे पडतो, पाऊसच कुठे पडत नाही, मीडियम पाऊस कुठे पडतो, अगदी लो पाऊस कुठे पडतो, ह्या सगळ्या अबायोटिक फॅक्टरवरती, म्हणजे सनलाईट, तुमची लँड, तुमचं क्लायमेट, ह्या सगळ्या गोष्टींवरती हे जे लँड बायोम्स आहे ते परत सब डिव्हाइड केलं. मग आता सगळ्यात पहिले सब डिव्हाइड केल्यानंतर पहिला जो बायोम्स आला तुमचं ग्रासलँड रिजन, म्हणजे गवताळ प्रदेश. आता ही डिटेलमध्ये नंतर तुम्हाला मी समजावून सांगणारच आहे, फक्त तुम्हाला पहिले सब टाईप्स टाकते. ग्रासलँड रिजन, दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ बायोम्स, लँड बायोम्स. देन नेक्स्ट वन एव्हरग्रीन फॉरेस्ट, बाराही महिने जिथल्या वनस्पती हिरव्या गार असतात. अमेझॉन रेन फॉरेस्ट आहे की जिथे रोज सकाळी थंडी असते, 12 वाजता रोज पाऊस पडतो, रोज सकाळी 12 वाजेपर्यंत खूप जास्त ऊन असतं, दुपारी 12 वाजेनंतर पाऊस पडतो, परत उष्णता आणि संध्याकाळी खूप कडाक्याची थंडी, तीनही एकाच ऋतू एकाच दिवशी बघायला मिळतात. असे आफ्रिकेचे काही पार्ट्स आहेत जिकडे तिकडे तुम्हाला एव्हरग्रीन सदाहरित वनं बघायला मिळतात. ही पण काय आहे, तुमचं एक लँड बायोम्स आहे. देन डेझर्ट इज देअर इज नो रेनफॉल, देर इज एक्स्ट्रीम लेवल ऑफ हीट, हे तुम्हाला डेझर्ट रिजनमध्ये बघायला मिळेल. देन आइसलँड इकोसिस्टीम, म्हणजे जिथे बर्फाळ प्रदेश आहे, बर्फ पडत असतो, ती आइसलँड इकोसिस्टीम आहे. त्यानंतर तैगा रिजन आहे, जिथे विशिष्ट प्रकारचे जे गवत वाढत असतं त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स अँड ॲनिमल्स डिपेंड आहे, ती तैगा रिजनची एक इकोसिस्टीम आहे. आणि ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे. या सगळ्या इकोसिस्टीम आहे कशाचे सब टाईप्स आहे, लँड बायोमचे हे सगळे सब टाईप्स आहे. तसं तुम्ही विचार केला तर ॲक्वॅटिक जे बायोम्स आहे ते ॲक्वॅटिक बायोम्ससुद्धा तुमचे डिवाईड झालेले आहे कशावरती, पाणी, गोडं पाणी आणि खारं पाणी. सो फर्स्ट वन त्याचा जो टाईप आहे फ्रेश वॉटर इकोसिस्टीम, की जिथे गोडं पाणी तुम्हाला बघायला मिळतं तिथे वेगळी इकोसिस्टीम तुम्हाला बघायला मिळेल. देन नेक्स्ट वन मरीन वॉटर इकोसिस्टीम, जिथे समुद्राचं पाणी आहे, खारं पाणी आहे, त्यांची दुनिया वेगळी असते, त्यांची इकोसिस्टीम काय आहे, वेगळी आहे. आणि एक तिसरं पण आहे, म्हणजे यांचे तीनच प्रकार आहे, एक फ्रेश वॉटर, एक मरीन वॉटर आणि तिसरं आहे ब्रॅकिश वॉटर, इज ऑल्सो कॉल्ड एज अ क्रीक इकोसिस्टीम, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं खारं पाणी पण असतं आणि गोडं पण पाणी असतं, ते मिक्स असतं, त्याला क्रीक वॉटर इकोसिस्टीम किंवा ब्रॅकिश वॉटर इकोसिस्टीम आपण म्हणत असतो. सो अशा पद्धतीने हे जे बायोम्स आहे हे बायोम्स मेनली दोन कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड झाले, लँड बायोम्स आणि ॲक्वॅटिक बायोम्स. तुम्ही लिहू शकता दिस इज द स्मॉलेस्ट बायोम, दिस इज द लार्जेस्ट बायोम.
then it is found only on the earth, it is found only on the water, then you can write down all the types of land biomes, you can write down all the type of aquatic biomes. तुम्ही त्यांचे सगळे टाइप्स लिहू शकतात आणि अशा पद्धतीने हा डिफरन्स सुद्धा लिहू शकतात. कसा वाटलाचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरी वन.